अशोक क्षीरसागर भक्त रिक्षाला संघटनेचा अध्यक्ष, पुण्यातल्या 12 रिक्षा संघटना 28 नोव्हेंबर 2022 पासनं बेकायदा बाईक टॅक्सी विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. 28 नोव्हेंबरपासून आम्ही उग्र निदर्शने करणार आहोत. चक्का जाम आंदोलन आम्ही 28 नोव्हेंबरपासून पुणे RTO समोर करणार आहोत. त्याचबरोबर रिक्षा बेमुदत बंद असतील 28 नोव्हेंबरपासून. जोपर्यंत बेकायदा बाईक टॅक्सीचा ऑप्शन ओला उबर रॅपिडो ॲप्लिकेशन्समधनं जात नाही तोपर्यंत पूर्णपणे रस्त्यावरती पुणे आणि चिंचवडमधल्या रिक्षा येणार नाही. 1.25 लाख रिक्षा चालक या दोन शहरांमध्ये आहेत. या 1.25 लाख रिक्षा चालकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. गेल्या आठवड्याभरापासून, विशेषतः गेल्या 2 महिन्यांपासून रिक्षा चालकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात ढासळलेलं आहे. 30 ते 40 हजार बेकायदा बाईक टॅक्सी या पुणे आणि चिंचवड शहरांमध्ये काम करत असल्यामुळं 1.25 लाख रिक्षा चालकांचं उत्पन्न खूप कमी झालेलं आहे. जिथे रिक्षा चालक काही महिन्यांपूर्वी 1.5 हजार रुपये पर डे कमवत होता, तिथे तो आज 200-300 रुपयेसुद्धा कमवत नाही आहे. त्यामुळे रिक्षा चालक हवालदिल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि भूकमरीची समस्याला आम्ही लोक तोंड देत आहोत. त्यामुळे येत्या 28 नोव्हेंबरपासून आम्ही उग्र निदर्शने करणार आहोत. आपण सगळे भक्त आहात की मागच्या वर्षभरापासून आम्ही सगळ्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या मागण्या आणि जे काय आंदोलन मोर्चे सरकार समोर करत होतो, पण सरकारने आणि प्रशासनाने आजपर्यंत याची दखल घेतली नाही. त्यामुळे बेकायदा बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती या बॅनरखाली आम्ही सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहोत.